मोकळं झालं आहे. एक तर सॉरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हे आमची सत्ता असल्याकारणाने आणि पालकमंत्री आमच्या विरोधक पक्षाचे असल्याकारणाने हे बरेचसे तीन वेळा झालेले प्रलंबित विषय आहेत. आज परत तोच विषय या सभापटलावर आल्यानंतर अशा निर्णय काय झाले आहेत की बाबा गेल्या वेळी विजयकुमार देशमुख पालकमंत्री असताना ही यादी फायनल झाली होती. या माध्यमातूनच ही आम्ही त्या पद्धतीनं सगळ्यांना निधी देण्याचा प्रयत्न केला, काही लोकांना कमी काही लोकांना जास्त. आणि मी सुद्धा 10 वर्षापासून या सभागृहात आहे. पहिला टर्म मी काँग्रेसचं राज्य बघितलं आहे, राष्ट्रवादीचं राज्य बघितलं, त्यामध्ये आम्हाला किती साथ दिले. आज चेतनभाऊ ज्या माध्यमातून बोलत आहेत की समान निधी द्या, चेतनभाऊंना किंवा बाकी पहिल्याच्या त्या नगरसेवकांना सभागृह नेताना असं का वाटलं नाही की आम्हाला समान निधी द्यावं. आज सुरेश पाटील याच ठिकाणी बोलले, ते म्हटले की आम्हाला 12 कोटी रुपये त्यावेळी गेल्या टर्ममध्ये मिळाले. कदाचित सुरेश पाटील जर आम्हाला तेव्हा 12 कोटीमधले प्रत्येक 33 नगरसेवक होतो आम्हाला जर 50-50 लाख दिले असते तर कदाचित ते या शेर उत्तरचे आमदार राहिले असते. ती निधी आम्हाला तेव्हा समानतेने वाटून दिले नसते. त्यांनी त्यांच्यासाठी का वापरलं? ठीक आहे, पक्षाचे 30 ज्येष्ठ